सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी सांगलीच्या इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याच्या मागणीसाठी सुरू असणाऱ्या लढ्यात आता शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने उडी घेतली आहे। इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामांतर करण्याबाबत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक झाले असून आज संस्थापक नितीन चौगुले यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामांतर करण्याबाबत निवेदन दिले। हे नामांतर तातडीने व्हावे अशी मागणीही शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून करण्यात आली आहे। तसेच या मागणीसाठी ईश्वरपूरमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यास शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने जाहीर पाठिंबा दर्शवत या नामांतर लढ्यात उडी घेतली आहे। आज आम्ही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नितीनदादा चौगुले यांच्या मार्गदर्शनामुळं आज आम्ही सांगली जिल्ह्याच्या निवासी जिल्हाधिकारी यांना आम्ही इस्लामपूर शहराचं नामांकन करून ईश्वरपूर करावं या मागणीसाठी आम्ही पाठिंबा देण्यासाठी आज निवेदन दिलेलं आहे। हजारो वर्षापासून या देशावर परकीयांचं आक्रमण होत आलं आहे, हा इतिहास आहे। आणि हे होत असताना यावेळेला अनेक मंदिरं तोडले गेली, हिंदूंवर अनेक अत्याचार होत गेले आणि आजही या देशांमध्ये ह्याच्या चिन्ह ह्याची पदचिन्ह आजही आमच्या देशामध्ये आहेत। त्यापैकीच हे इस्लामपूरचं नाम हे जे नाव आहे शहराचं ते पण त्यापैकीच आहे। त्यामुळं अनेक वेळा आमच्या मनामध्ये वेदना होत असतात। गेल्या अनेक वर्षापासून इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करावं अशा मागणीसाठी आम्ही अनेक वेळा निवेदनं दिली, अनेक आंदोलनं आम्ही केलेली आहेत, अनेक उपोषणं केलेली आहेत। 18 ते 20 हजार सह्यांची निवेदनं त्यावेळेला गोळा केलेली आहेत। ह्याचा अर्थ असा की इस्लामपूर हे जे नाव आहे हे बदलून ईश्वरपूर व्हावं हे त्या शहरातल्या आम जनतेचीसुद्धा तीच मागणी आहे। हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचंसुद्धा हेच मत होतं की इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर व्हावं। यासाठी आजही शिवसेनेनं हा विषय आता उचलून धरलेला आहे। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नितीनदादा चौगुले यांनीसुद्धा या विषयाला पाठिंबा दिलेला आहे आणि प्रशासनाकडे आमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर इस्लामपूर हे नाव बदलून ईश्वरपूर करावं, अन्यथा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या विषयामध्ये आंदोलनं करण्यात येतील। या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाचा GRसुद्धा आहे की कुठल्याही जातीचं धर्माचं कुठलंही नावं कुठल्याही शहराला गावाला देता येत नाहीत, त्यामुळं भावना दुखावू शकतात। त्यामुळं अनेक वर्षापासून जो अन्याय होत आला आहे त्यामुळं इस्लामपूर हे नाव जर ठेवलं तर अनेक वर्षापासून आमच्याही भावना दुखावल्या गेल्यात, त्यामुळे लवकरात लवकर ईश्वरपूर हे नाव करावं अशी आम्ही मागणी करतो। धन्यवाद।